हाय फ्रेंड्स, आज आपण करतो आहे रगडा पुरी किंवा रगडा शेवपुरी। अगदी ठेलेवाल्यासारखी होते किंवा ठेलेवाल्यापेक्षा सुद्धा छान होते आपली घरची। तर यासाठी आपण लसूण चटणी करणार आहे, त्याचबरोबर करणार आहे पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी। तिन्ही चटण्यांची अगदी थोडक्यात रेसिपी आहे, रगडा रेसिपी आहेच। आणि सगळ्या टिप्स आणि ट्रिप्स फॉलो केल्या तर तुमची पण रगडापुरी अगदी ठेलेवाल्यापेक्षा सुद्धा छान होते। घरची रेसिपी छानही होते, टेस्टी होते आणि स्वस्तही होते। चला सुरुवात करूया। यासाठी मी पांढरे वाटाणे 6 ते 7 तास भिजत घातले। वाटाणे दोन प्रकारचे मिळतात, हिरवे आणि पांढरे। तर रगड्याला पांढरे वाटाणे वापरतात, त्यामुळे मी ते 6 ते 7 तास भिजून घेतले। कुकरमध्ये तेल घेतलं आहे, अगदी अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी तडतडली का मिरच्या घालायच्या आहे। मिरच्या घातल्याबरोबर लगेच त्यामध्ये घालून घ्यायचे आपले वाटाणे। वाटाणे घातल्यावर पाणी घालायचं आहे, वाटाणे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे। आता आपला जो वाटाणा म्हणजे जो रगडा आहे तो दाटसर होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे बटाटा। तर 2 बटाटे मी सोलून घातले, अख्खेच घातलेले आहे, कारण आपण 4 ते 5 शिट्ट्या करणार आहे। वाटाणे शिजेपर्यंत आपले अख्खे बटाटेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजू येतील। आणि न चुकता यामध्ये हिंग घालायचं आहे, कारण त्याशिवाय तुमच्या रगड्याला व्यवस्थित म्हणजे ती ऑथेंटिक टेस्ट येत नाही। आणि थोडासा घातलायचा आहे गरम मसाला। कुकरला 4 शिट्ट्या कमीत कमी काढायच्या, जेणेकरून तुमचा रगडा जो आहे ना तो अगदी मस्त शिजला पाहिजे। कुकरचं प्रेशर कमी झाल्यावर बघा, मी उघडलं आहे माझा म्हणजे रगडा व्यवस्थित शिजलेला आहे, परंतु त्यामध्ये पाणी मात्र राहिलं नाही। तर मी काय केलं, कोमट करून पाणी घातलेलं आहे। बटाटे मॅश करून घ्यायचे आणि चमचाभर यामध्ये हिरवी चटणी घालायची आणि मस्त उकळी काढायची। ही हिरवी चटणी न घालता न विसरता घालायची, त्याने तुमच्या रगड्याला ऑथेंटिक अशी टेस्ट येते। तर हिरवी आपली पुदिना चटणी आहे। तर पुदिना चटणी कशी करायची ते बघूया दुसरं। तर मी पुदिना आणि कोथिंबीर समप्रमाणात घेते, व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्यांनी। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतली, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहे, 1/2 इंच आलं जे आहे ना ते सोलून त्यामध्ये घालून घेतले, आल्याने चव छान येते। त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, तर आपण यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही मीठ घालणार आहे आणि दोघांचं समान प्रमाण ठेवलं आहे, त्यामुळे चव छान येते। जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये, आणि त्यानंतर 2 चमचे घालायचं आपल्याला चिंचेचा कोळ जो आपण करून ठेवलेला आहे। 1 चमचा पातळ आहे त्यामुळे 2 चमचे घातला, घट्ट असता तर 1 चमचासुद्धा पुरे झाला असता। 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालून घ्यायचा याच्यामध्ये, आणि त्यानंतर 5 ते 6 मिरे घालायचे। मिरे घातले की मस्त एक स्पायसी टेस्ट येते। पाणी घालून, अगदी थोडंसं पाणी घालून याची चटणी वाटून घ्यायची। बघा कशी मस्त हिरवीगार चटणी झाली ना ही, तुम्ही अगदी भेळवर समोशाबरोबर कशाहीबरोबर खाऊ शकता अशी मस्त चटणी। आता चिंचेचं गोड पाणी करण्यासाठी चिंच गरम पाण्यात भिजत घालायची आहे आणि तिचा कोळ काढून घ्यायचा आहे। तर घट्टसर असा तिचा कोळ काढून घेतला आहे, वाटतं तर तुम्हाला हवं असलेस तर तुम्ही तो गाळून घेऊ शकता, मी गाळलेला पण नाही आहे। त्यानंतर जेवढी चिंच घेतली ना त्याच्यात कमीत कमी 1.5 पट तरी त्यामध्ये घालायचं आहे गूळ, कारण चिंच चटणी आंबट नको, गोड हवी। मीठ घालायचं आहे, साधं मीठ आणि काळं मीठ दोन्ही घातलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली, आणि याला मस्त एक उकळी काढून घ्यायची की तुमची चिंचेची गोड चटणी तयार आहे। ही चटणीसुद्धा तुम्ही भेळबरोबर समोशाबरोबर अगदी मस्त एन्जॉय करू शकता। आता लसूण चटणी, यासाठी मिरच्या भिजत घालायच्या आहेत 4 ते 5 गरम पाण्यात। 1 पूर्ण लसणाचा गाठा म्हणजे 1 15 ते 20 लसूण घ्यायचे आहे। जिरं घालायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा चिंचेचा कोळ म्हणजे थोडंसं चिंचेचं पाणी किंवा 1/2 लिंबाचा रस घालायचा आहे, आणि ही चटणीसुद्धा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे की तुमची लाल चटणी तयार होते। ही चटणीसुद्धा तुम्ही कुठल्याही भेळच्या आयटममध्ये अगदी मस्त लागते। तर आपली तर तिन्ही चटण्या तयार आहे, आपल्या रगडा तयार आहे, कांदा टोमॅटो बारीक चिरून तयार आहे, त्यानंतर पुऱ्यासुद्धा आपल्या तयार आहे। आणि मैत्रिणींनो, माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटनही दाबा आणि शेअरसुद्धा करा। तर रगडापुरीसाठी रगडा नेहमी गरम ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे। चला आता रगडापुरी चव कशी करायची ते बघूया। तर यासाठी आपण पुऱ्या फोडून घेतलेल्या आहेत। पुरीमध्ये सगळ्यात आधी घालायचा आहे रगडा। रगडा असाच कन्सिस्टन्सी हवा, जास्त पातळ नको किंवा अगदी घट्टसुद्धा नको। त्यावर घालायची सगळ्यात पहिले हिरवी चटणी, त्यानंतर घालायचा आहे कांदा टोमॅटो। कांदा टोमॅटो घालून झाला की त्यावर आपल्याला घालायची आहे लाल चटणी। तर आपण लाल चटणी घालून घेऊया, थोडी थोडीच घालायची आहे, कारण सगळ्या चटण्यांमध्ये
तिखट आहे, त्यामुळे चटण्या सगळ्या थोड्या थोड्या घालायच्या आहे. लाल चटणी घातल्यावर मी अजून थोडा थोडासा रगडा त्यावर घालून घेतलेला आहे, कारण आपण आधी अर्धाच रगडा घातला होता. आता त्यावर शेव घालून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यावर घालायची आहे गोड चटणी. गोड चटणी त्याबरोबर थोडासा कांदा घातलेला आहे मी आणि वरतून थोडीशी हिरवी चटणी पुन्हा घातलेली आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल, कारण हिरवी चटणी आपली बऱ्यापैकी तिखट आहे. तर अशा प्रकारे आपली शेवपुरी किंवा रगडा शेवपुरी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.